नमस्कार, मी विशाल गोसावी. आपण बघत आहात प्रबंधभूमी न्यूज. प्रबंधभूमीच्या बातमीपत्रात मी आपले स्वागत करतो. आता बघूया बातम्या विस्तारानं. दिंडोरी. कोरोनामुळे द्राक्ष पंढरी समजल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. देशात लॉकडाऊन चालू असल्यामुळे मागणी अभावी द्राक्ष वेलीवरच आहेत. शेतकऱ्यांनी द्राक्ष बागा कुऱ्हाड चालवायला सुरुवात केली. शेतकऱ्यांवर वर्षभर काम करणारे मजूर व्यावसायिक यांच्यावर अवलंबून असतात. शेतकऱ्यांच्या पाठोपाठ मजूर वर्ग तसेच व्यापारी यांचे देखील मोठे हाल होणार आहेत. दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील प्रगतशील शेतकरी द्राक्ष उत्पादक नामदेव रामचंद्र पाटील यांच्या परिवारानंतर आपल्या 6 एकर द्राक्ष बागेवर कुऱ्हाडीचा घाव घालून द्राक्ष बागा तोडल्याची घटना घडली आहे. त्यांचे चिरंजीव रमेश दादा पाटील व सुनील टाटा पाटील यांनी मोठ्या अपेक्षेने लावलेल्या द्राक्ष बागा तोडताना त्यांचे अश्रू अनावर झाले. आज आपण मोहाडीतील प्रगतीशील द्राक्ष उत्पादक नामदेव अण्णा पाटील यांच्या द्राक्ष बागेमध्ये आहोत. कोरोनामुळे कशा प्रकारे नुकसान झालेले आहेत, शेतकऱ्यांचे काय हाल होत आहेत, आज द्राक्ष उत्पादकांना बागा का तोडायला लागत आहेत, या बाबत आपल्याला माहिती देणार आहेत नामदेव अण्णांचे ज्येष्ठ चिरंजीव रमेश दादा पाटील. दादा काय सांगाल तुम्ही? माझ्या 25 वर्षाच्या अनुभवातून असं माझ्या लक्षात आलंय, जगात एक कोरोनाचं जे संकट आलंय, जागतिक संकट आलं, त्याच्यामुळं सध्या व्यापारी पण नाहीये आणि लेबर पण मिळत नाही आणि आमच्यावर बँकेचे बरेचसे खर्च झालेले. चालू वर्षी भरपूर आम्ही मेहनत घेऊन हे द्राक्ष कमावलेले आहे आणि त्याच्यामुळं आता आमच्याकडे कुठलाही पर्याय उरलेला नाहीये. बागा तोडल्याशिवाय पर्याय नाहीये. आम्ही सर्व कुटुंब म्हणून विचार केलेला आहे की आता आपण एकत्र कसं फेडायचं, त्याच्यामुळं बागच संपूर्ण आम्ही तोडत आहोत. आज तुम्ही बघाल की पुढच्या मुलाला जसे जीव लावतात त्या पद्धतीने या जीव लावलेल्या आज या द्राक्ष बागा तोडताना दिसत आहेत. या बागांवरती तुम्हाला द्राक्षाचे घड दिसतील. आज हा माल तयार करण्यासाठी वर्षभर त्यांना परिश्रम करावा लागला आणि हाती तोंडाचे आलेला घास खास या कोरोनामुळे हिरवून गेलेला आहेत. तुम्ही बघू शकाल की आज या जिवंत द्राक्ष बागा नवीन द्राक्ष बागा आहेत, आज तोडले जात आहेत. त्या या बागा मुळा सगळ आज बाहेर आलेले आहेत, यात तोडलेले आहे पूर्णपणे. लहान मुलाप्रमाणे जपलेल्या या बागांवर आज त्याच मालकांना कुऱ्हाड चालवा लागू राहिले. त्या शेतकऱ्यांना आज या बागांवर कुऱ्हाड चालू लागले. डोळ्यातून तुमचे अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. इतकी वाईट विद्रावक अवस्था आज या नाशिक जिल्ह्याच्या शेतकऱ्यांची आहेत. तुम्ही हेही बघाल की कोरोना व्हायरसमुळे एकही मजूर यायला तयार नाही आहेत, एकही शेतमजूर मळ्यात कामाला नाहीत. त्याच्यामुळे या नामदेव अण्णा परिवाराच्या कुटुंबातले जे लोक आहेत स्वतःच आज द्राक्ष बागा तोडण्यासाठी त्यांनी हातामध्ये कुऱ्हाड घेतलेले आहेत. कोरोना विषाणूमुळे बागा तोडण्यासाठी
मजुरही मिळण्याचे झाल्याने त्यांनी आपल्या कुटुंबासोबत द्राक्ष बागांवर कुऱ्हाडीचा घाव घातला. नामदेवांची चिरंजीव सुनील तात्या पाटील हेही आपल्या सोबत आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया या पार्श्वभूमीवर, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय तुमची प्रतिक्रिया. आज जो हा द्राक्ष बाग पिकवलेला आहे, मोठ्या पावसाच्या संकटातून आम्ही त्याला एक ने एक रुपया खर्च करून त्याला आम्ही जोपासलं, पोटच्या मनासारखं जोपासलं. आज या कोरोनाच्या संकटामुळं आज आमच्यावर ही वेळ आलेली, अक्षरशः व्यापारी पण येत नाही, लेबर पण कोरोनाच्या भीतीमुळे बाहेर पडत आहे. आणि आजची ही परिस्थिती पाहता सरकारने आज आमच्यावर जो कर्जाचा बोजा झालेला आहे त्याचा काही थोडाफार मायबापाने विचार करून या शेतकऱ्याकडे थोडंसं जातीयानं थोडंसं लक्ष दिलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. ही बाग तोडण्याची वेळ बाकीच्या माझ्या बी शेतकरी मित्रांवर जी आलेली यायला नकोय. आणि एवढे वाईट आले शेतकरी आले याच्यासारखे वाईट आलं कशावरच नाही, म्हणून मी आज बाग तोडतोय. सरकारने शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी ठोस उपाययोजना राबवावी अशी मागणी जिल्हा परिषदच्या सदस्य सारिका सचे नेरे यांनी केली आहे. प्रबंध भूमीसाठी संतोष निकम, दिंडोरी. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंध भूमी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.